नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागानं आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी झाला. या कार्यक्रमाचं उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागात गांधी जयंती, दिवाळी बालदिन, प्रजासत्ता दिनानिमित्त वेशभूषा, देशभक्तीपर गीतं, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवारी विद्यालयात आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यात प्रमाणपत्र आणि बक्षिसं देऊन गौरविण्यात आलं. याचबरोबर दिवाळीमध्ये पालकांसाठी आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत विजयी झालेल्या पालकांना सन्मानित करण्यात आलं. तसंच चिल्ड्रन्स अकॅडमीच्या वतीनं आयोजित रंगभरण हस्तलेखन स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये गौरव करण्यात आला. यावेळी मराठी माध्यमच्या मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यमचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर, विद्यार्थी पालक संघाच्या उपाध्यक्षा अनघा भोसले, सभासद उज्ज्वला शिवतरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.